सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांच्यातील लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मात्र दोन्ही उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेत नियोजनाचा प्रकर्षाने अभाव जाणवत आहे. उदयनराजे हे कार्यकर्त्यांच्या ऐवजी केवळ वरिष्ठ नेत्यावर भिस्त ठेवून आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रचारापासून राष्ट्रवादी शिंदे गट अजून तरी दूर दिसतोय. तर शशिकांत शिंदे हे केवळ प्रतिस्पर्ध्याच्या या वजाबाकीवर अवलंबून राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. गृहित धोरण चालण्याच्या या मानसिकतेमुळे उदयनराजे व शशिकांत शिंदे या दोघांच्याही प्रचारात अद्याप म्हणावी तशी ग्रीप दिसत नाही. याशिवाय वाई आणि कोरेगावमधील मतदान निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जात आहे. वाई कोरेगावमध्ये ज्या उमेदवाराला लीड मिळेल तोच खासदार होईल. वाई कोरेगाव मार्गे सातारा लोकसभेचा मार्ग प्रशस्त होण्याची दाट शक्यता आहे. येथून अपेक्षित मतदान झाले नाही तर शशिकांत शिंदे यांच्यासाठी विजय सोपा नाही. सातारा लोकसभेचा प्रचार कसा सुरू आहे, सध्याची काय स्थिती आहे याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे व शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत होते. दोघेही तोडीसतोड उमेदवार असल्याने काट्याची टक्कर होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. तथापि दिशाहीन प्रचार, नियोजनाचा अभाव व गृहित धरण्याच्या मानसिकतेमुळे निवडणुकीत अजूनही जान आलेली दिसत नाही. सातारची मागील निवडणूक देशभर गाजली. उदयनराजाने खासदारकीपदाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या फौजेनिशी मैदानात उतरलेल्या राजेंनी जोरदार प्रचार करत जिल्हा ढवळून काढला होता. तर श्रीनिवास पाटील यांनीही कार्यकर्त्यांची मोड बांधताना शिस्तबद्ध प्रचार केला होता. शरद पवार यांच्या भर पावसातील सभेने या साऱ्या प्रचारयुद्धाचं टोक गाठलं गेलं. एकूणच रंगतदार, उत्कटतावर्धक, अटीतटीचे शब्द कमी पडतील अशाच पद्धतीचा हा रणसंग्राम झाला. यंदा मात्र अशी हाय वोल्टेज वातावरण निर्मिती दोन्ही उमेदवारांना अजून तरी करता आलेली नाही. उदयनराजे व शशिकांत शिंदे यांच्या रूपाने दोन तगडे नेते मैदानात उतरलेत, परंतु दोघांच्याही प्रचार यंत्रणा काहीशा सुस्तावलेल्या आपल्याला दिसतात. उदयनराजेंचा भर केवळ वरिष्ठ नेते व आमदारांना पुनःपुनी करण्यावर आहे. प्रचाराची रूपरेषा वेळापत्रकानुसार कार्यकर्तेही अन्नभिन्न दिसतात, त्यामुळे कार्यकर्ते असून नसल्यासारखे झालेत. राजेंची प्रचार फेरी निघते, सभा होतात, जनतेला हात उंचावून ते अभिवादनसुद्धा करतात, पण त्यापलीकडे त्यांचा कुणाशी फारसा संवाद नाही आणि संपर्कसुद्धा नाही. एकीकडे भाजपाची मंडळी प्रचारात गुंतल्याचं दिसतंय, तर शिंदे गट व राष्ट्रवादी दादा गटाने पूर्णपणे प्रचारापासून अंग काढून घेतल्याचं चित्र आजही दिसत आहे. राष्ट्रवादी दादा गटाकडून नितीन पाटील हे इच्छुक होते, मात्र ही जागा भाजपने खेचून घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी जैसे थे असल्याचं चित्र आहे. उदयनराजे हे महायुतीचे आमदार व भाजपाची यंत्रणा व घटक पक्षांना धरून चाललेत, त्यामुळे दादा व शिंदे गटातील काही कार्यकर्ते शशिकांत शिंदे यांच्यासोबतसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. शशिकांत शिंदे यांची स्थिती आलबेल आहे असेही नाही, त्याते आनंदी आनंद अशी स्थिती आहे. शिंदे फिरत आहेत, कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत, हे सगळं खरं आहे, पण प्रचारात कुठेही जोम दिसत नाही. त्यात शशिकांत शिंदे हे प्रामुख्याने दादा व शिंदे गटातील नाराजीवर मदार ठेवून आहेत. नाराजांची मतं एकवटतील व आपला विजय सहज होईल या गृहितकावर ते विसंबून आहेत, त्यामुळे एरवी अतिशय दमदार वाटणारा हा सामना काहीसा रटाळ वाटायला लागला आहे. सातारा लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघ मोडतात. यातील साताऱ्यात भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले, कोरेगावमध्ये महेश शिंदे, पाटणमध्ये शिंदे गटाचे शंभूराजे देसाई, वाईमध्ये दादा गटाचे मकरंद पाटील, तर कराड दक्षिण व उत्तरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत. हे म्हणजेच महायुतीकडे 4 तर महाविकास आघाडीकडे 2 मतदारसंघ आहेत. दोन्ही कराड, जावली व कोरेगावमधून शशिकांत शिंदेंना मतदान होईल असं बोललं जात आहे. उदयनराजेंना सातारा, पाटण, वाईमधून मतदान होईल अशी राजसमर्थकांना आशा आहे. वाई, खांडळा, महाबळेश्वर व कोरेगाव हा मतदारसंघ या लोकसभेसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या मतदारसंघात ज्या उमेदवाराला लीड मिळेल त्याचाच विजय होईल. वाई खांडळामध्ये मकरंद पाटील यांची ताकद निर्विवाद आहे. येथून पाटील गटाची रसद उदयनराजांना मिळाली तरच उदयनराजांचा विजय सोपा होईल. वाईमध्ये भाजपची ताकद अगदी तोकडी आहे. मागच्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी वाईमधून लीड मिळवलं होतं. या निवडणुकीतसुद्धा सातारचा खासदार वाईमधूनच जाण्याची चिन्ह आहेत. आमदार मकरंद पाटील यांच्या बंधूंना तिकीट न मिळाल्यानं आमदार गट नाराज आहे.
आमदार मकरंद पाटील हे युतीच्या उमेदवाराचं काम करावे लागेल हे सर्वांना सांगत आहेत, पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। आमदार मकरंद पाटील यांची किसनवीर कारखान्यामुळे मोठी गोची झाली आहे, त्यामुळे त्यांना युतीबरोबरच राहण्याशिवाय पर्याय नाही। पण सगळे कार्यकर्ते सरसकट शशिकांत शिंदे यांच्याकडे वळतील असंसुद्धा काही मानायचं कारण नाही, त्यामुळे वाईतून मतं खेचण्यासाठी उदयनराजे व शशिकांत शिंदे ह्या दोघांमध्ये सुद्धा एक चुरस असेल। अर्थात वाई आणि कोरेगावमधून मताधिक्य मिळाले नाही तर शिंदे यांचा विजयसुद्धा सोपा नसेल, त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्यासाठी फार काही अलबेल आहे असं म्हणायचं कारण नाही। शेवटी मतदार राजा आहे, तो कुणाच्या पाड्यात आपली मतं टाकणार हे काळ ठरवणारच आहे। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।